नमस्कार, पळवया अपडेट खबरो। इकरा पालिकांची वेचणूक 1 नोव्हेंबराक, पक्ष पांवड्यार जावची ना वेचणूक। मंत्रिमंडळ बसके उपरांत मुख्यमंत्री पार्सेकारान केले स्पष्ट, मनरेगाच्या स्टाफाक 1 वर्षाचे एक्सटेंशन। मोदी सरकाराचेर ना भ्रष्टाचाराचो आरोप, नव्या मायनिंग कायद्यांचो राज्यांक फायदो, आकांतवादाक खर जाप, राज्यांक घेवन कारबार। आझाद मैदानार युपीएची तासमपट्टी, मोदीचो जय जयकार। मंत्री आमदारां बरोबर अमित शाहच्या बसकेंत मायनॉरिटी आनी खासा दर्जाचे विशय उच्चड, गोंयकारांक भायर जमनी घेवंक बंदी घाल्यार चलतले काय म्हूण अमित शाहचो प्रस्न। वेळी एक्सिडेंटात 21 वर्षांचो भुरगो गेलो, जिपीचो स्कूटरीक धपको, लोक चळावले, राती मेरेन तणाव, घालो पुलीस फोर्स। मॅकलेन फेर्नांडिसाची कूड पुलिसांच्या ताब्यांत, ड्रायव्हरूय ताब्यांत। गोंयच्या अल्पसंख्यांकांक दिल्ली आश्वासनां सरकार विसरलो, अल्पसंख्यांक आयोगाचे विधानसभा वेंचणुकेक उतर, आयोगाचो पत्तो ना, अर्थसंकल्पी तरतुदूय ना, पळयात रिपोर्ट। गुजरात शिक्षण संकुलांत अंदू जुना सावन धेंपे हेडगेवार स्कूलां व्हरपाचें निश्चीत, मॅनेजमेंट कामाचेर सातिस्वेत, शिक्षण संचालकान केलें इन्स्पेक्शन। खबरो विस्तारान। गोंयच्या इकरा पालिकांची वेंचणूक ह्या वर्सा 1 नोव्हेंबराक जातली। वेंचणूक पक्ष पांवड्यार जावची ना म्हूण मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकारान स्पश्ट केला। परवरे मंत्रिमंडळ बसके उपरांत पार्सेकार मिडिया कडेन उलयलो। वॉर्डाचें डिलिमिटेशन आनी हेर प्रक्रिया बेगीनूच सुरू जातली। दुसरे वटेन मनरेगाच्या 233 स्टाफांक 1 वर्साचें एक्सटेंशन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळान घेतला। दिनदयाळ पंचायत साधन सुविधा येवजणेची मर्यादा वाडोवन 20 लाख ते 1.5 कोटी केल्या। आदी 1 लाख ते 1 कोटी आशिल्ली। ह्या 11 म्युनिसिपालिटीची इलेक्शन्स आमी 1 नोव्हेंबर 2015 घेवपाचे ठरयल्या। डिलिमिटेशन करप हे एक मदी काम आसा आणि रॅशनलायझेशन ऑफ नंबर ऑफ वॉर्ड्स। साधारणपणे 3,000 पॉप्युलेशन असल्यावर 1 वॉर्ड असं साधारणपणे धरून जो 1 क्लास म्युनिसिपालिटी असल्यो ज्यांचे लोवेस्ट नंबर ऑफ काउन्सिलर्स 15 असले, इट वॉज बिटवीन हायेस्ट 20 असले, दॅट इज बींग इलेवेटेड ऑर इन्क्रीज टू 25। जे 15 ते 20 असले जे 1 क्लास, ते 15 ते 25 जातले। बट इट वील डिपेंड अपॉन नंबर, वील डिपेंड अपॉन द पॉप्युलेशन। फॉर एवरी 3,000 पॉप्युलेशन इट इज 1। ना, अनेक जणांचे प्रपोजल झाले, तातून लक्षात आयले की बिल्डिंगेचे ड्रॉइंग असे काढतात आणि इट एक्सिट्स 1 करोड, आणि त्यामुळे मेनी ऑफ द प्रपोजल्स हॅड रिमेन पेंडिंग। वी हॅव इन्क्रीज्ड द लिमिट टू 1.50 क्रोर्स, म्हणजे नाव इट इज 20 लॅक्स टू 1.50 क्रोर्स, अँड 22 हॅव बीन क्लिअर्ड। ॲक्च्युली एकूय काम अजून सुरू झालेलं ना, पण विथ दीस ॲटलिस्ट अबाउट 5-6 वर्क विल इमिजिएटली स्टार्ट। 233 एम्प्लॉईज वर्किंग अंडर MGNREGA, MGNREGS फॉर अ पिरियड फ्रॉम 1/4/15 टू 31/3/2016। मोदी सरकाराक वर्ष जाले, भ्रष्टाचाराचो एकूय आरोप ना। सरकारान मायनिंग कायदो सुदारलो, ताचो मायनिंग राज्यांकूच फायदो जातलो। शिमेवयल्या आकांतवादा आडूय सरकारान खर भुमिका धरल्या। राज्यांक बरोबर घेवन टीम इंडिया कशें मोदी सरकार काम करता, अर्थवेवस्था जाग्यार आयल्या, मार्गाय देंवल्या। मोदी सरकाराच्या वर्सपुर्तीक आझाद मैदानाचेर बीजेपीचे जाहीर सभेत अध्यक्ष अमित शहान युपीएक तोमणे मारून उजरायली। उरिल्ल्या वेळार मोदी सरकाराचो जय जयकार जालो। मायनिंगान हांगासरल्यो ईसी क्लियरन्सी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर गेल्या उपरांत ईसी क्लियरन्सीस ज्यो आसात
त्यो बेगिनात बेगीन दिवपाच्या संबंधातले कामाक सुरवात झाली आसा. आणि त्याच्या भायर सुद्दा हांगासरले मायनिंग जे आसा तो जो मायनिंग उराचेर जी एक्सपोर्ट ड्युटी 30% आशिल्ली ती 30% 10% करून ऑक्टोबराच्यान हांगासरल्यान मायनिंग वेव्हार सुरू जावचो हेजे खातीर केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान पावल मारलेले आसा. सादारणपणे मायनिंग पुन्हा सुरू जावपाचे सगळे सपस्कार पूर्णत्वाक पावल्यात. आता पावसाचो सीजन आसा, पावस सीजन जातकीर म्हाका खात्री आसा शासनान ज्या पद्दतीन हो विषय हाताळ्ळो, खास करून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आयल्या नंतर ज्या पद्दतीन हो विषय फुडें वचूंक लागलो, तातूंतसून येणाऱ्या पावसाच्या सिजना नंतर म्हाका खात्री आसा की ऑक्टोबर 2015 परत पूर्ववत मायनिंग सुरू जातले. कोयला और खनिज की खदानों की नीलामी का फैसला किया, उस वक्त हमारे पास भी ऑप्शन था कि हम कांग्रेस की तरह राज्यों को सिर्फ रॉयल्टी देते, मगर भारतीय जनता पार्टी ने ऐसा फैसला नहीं किया. भारतीय जनता पार्टी ने फैसला किया कोयला और खनिज खदानों की नीलामी से जितना भी रुपया आएगा वो सारे का सारा उस राज्य के विकास के लिए दे दिया जाएगा, और उसका सबसे बड़े लाभार्थी गोवा भी बनने वाला है. मित्रों, राहुल बाबा, बहुत बड़ा फर्क पड़ा है, आपको मालूम नहीं है. पहले गोलीबारी होती थी तो उसकी शुरुआत पाकिस्तान की फौज करती थी और उसकी समाप्ति भी पाकिस्तान की फौज करती थी, और आज भारतीय जनता पार्टी के शासन में अगर गोलीबारी होती है तो उसकी शुरुआत तो आज भी पाकिस्तान की फौज करती है मगर उसकी समाप्ति हिंदुस्तान की फौज करती है. ये फर्क पड़ गया. 2-3 महीना छोड़ दीजिए जम्मू कश्मीर के इलेक्शन में, अब किसी की हिम्मत नहीं है कि हमारे जवान का सर काटकर उस और ले जाए, क्योंकि यहां नरेंद्र मोदी की सरकार है. परिकर जी के नेतृत्व में सेना के तीनों सेनाओं के 10 साल के साजर सामान की खरीदी का एक वैज्ञानिक कार्यक्रम बनाया गया है और उसके तहत सेनाओं को भरोसा देने का एक काम किया है. मंत्री, आमदार, ZP आणि मुखेल कार्यकर्त्यां बरोबर अमित शान घेतिल्ल्या बसकेंत मायनॉरिटी आणि खासा दर्जाचे विषय चड आयले. बीफ, मदर तेरेजा, भागवतवाद, दिल्ली चर्चीचेर हल्लो आणि खासा दर्जाचो विषय आमदार मंत्र्यांनी काढलो. खासा दर्जो दिवप सोंपें ना हें बसकेंत स्पश्ट केलां. भायल्या गोंयची जमीन घेवंक बंदी घाल्यार गोंयकारांक भायर जमीन घेवंक बंदी घाल्यार जाता काय म्हूण उल्टो प्रस्न अमित शान विचारतल्यांक केलो. पणजे एका हॉटेलांत जाल्ले बसकेंत BJP मंत्री, आमदार, ZP आनी भाजपाचे मंडळ अध्यक्ष आशिल्ले. पार्टी घटमूट करपाचेर आनी वांगडी नोंदणी उपरांत परत लोकांमेरेन वचपाची सुचोवणी अमित शान फुडाऱ्यांक केल्या. बसकेंत खासा दर्ज्याचेर विशय आयलो. गोंयाक जसो स्पेशल स्टेप पर्टिक्युलर कारणा खातीर लागला, आमी हें स्पश्ट केल्लें आसा की गोंयाक आसा तें मॉनिटरी बेनिफिटा खातीर न्ही, पॅकेज न्ही, तर आमची स्कार्सिटी ऑफ लँड आसा ताजेर तांणी हो आमच्या मुख्यमंत्र्या कडेन विचार विनिमय करपाचो हें केल्लो आसा. पूण जेन्ना हो स्टेटस हाडटा तेन्ना गोंयच्या लोकांक दुसरे कडेन जमीन घेवपाचेर पाबंदी हाडली जर जायत जाल्यार हो विशय तांणी उपस्थीत केलो. तुमी खंयचे मुद्दे मांडले? हांवें मायनिंगाच्या विशयांनी मुद्दो मांडिल्लो की मायनींग जे लोक आयज पॅकेजीस पसून केल्ले आसात तांकां जर पॅकेजीस जर सगळ्यांक दितले जर जाय जाल्यार सेंट्रल गव्हर्मेंटान आमकां कितें तरी मदत करपाक जाय, तर ज्यांनी हो विशय परत एक फावटी सेंट्रल मिनिस्ट्री कडेन उलयतले. बीफ, मदर तेरेजा, भागवतवाद, दिल्ली चर्चेचेर जाल्ले हल्ल्याचो विशय अमित शहा मुखार मायकलान काढलो. BJP सहकारी संघटनांचे फुडारी अल्पसंख्यांक आड वक्तव्य करतात ताचेरूय मायकलान विचारले. इंटरेक्शन चालू आसले तेन्ना हांवें इश्यू रेज केल्ले मायनॉरिटीचेर. BJP पार्टनर्स ऑर आवर विंग्स ऑफ BJP स्पेशली द अनवॉन्टेड रिमार्क ऑन मदर टेरेसा, ही एग्रीड विथ मी एंड ही सेड दॅट वी आर गोईंग टू टेक एवरीबडी अलॉंग. एप्रिहेन्शन इन द माइंड ऑफ द पीपल अबाउट बीफ बॅन, ही सेड एवरी स्टेट हॅज टू डू वॉट इज गूड फॉर दॅम. And he has no problem about beef in Goa, like there are a lot of minorities. Goyan already aha 18 varsha jali ban on cow slaughter which was brought by the Congress government, which we are still following. Gai marop na, gai is holy. So bulls and bullocks aje teka problem kai na.
प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकिक शिलकार आनी व्हिडियो जर्नलिस्ट ओमकार फळारी. घेऊया एक विराम.